हां नमस्कार सर नमस्कार हां सर आपलं नाव सांगा नारायण दामू पाटील अच्छा गाव आणि तालुका शिवरेदीगड पारवाडा तालुका हां तालुका पारवाडा जिल्हा जळगाव अच्छा तर हे जे आपल्या आपल्यासमोर हे मिरचीचं पीक दिसतं आहे हे कोणत्या जातीचं आहे सर हे बळीराम बड़ बळीराम या जातीचं आहे जा ना बरोबर तर आपल्या हातात जे काही धन्वंतरी कंपनीचं शंभर टक्के सेंद्रिय शहात्तर आहे याचा आपण या शेतामध्ये वापर केला कसं सोडलं ते सोडलं आणि किती एक लिटर अर्धा लिटर एक हाँ, एक लिटर हा म्हणजे अर्धा एकर मिरचीला ला अर्धा लिटर ड्रिप न सोडलं अच्छा आणि अजून तुम्ही हे ट्रॅप पण लावलेले आहे ना आपले धनवंतरीच्या ट्रॅपवर हे सुद्धा आपण जागोजागी या ठिकाणी लावलेले तर ह्या आरपीएसचा वापर केल्यामुळे आपल्याला या मिरचीमध्ये नेमका काय फायदा दिसतोय पहिले कोकडी होती अच्छा म्हणजे वापरण्याच्या पूर्वी कोकडी होती अच्छा, अच्छा। हा तर ते वापरल्या नंतर आणि माल बी लंबा अच्छा अच्छा हा आणि म्हणजे दिन बरोबर अरे वा फारच छान तर बाबा अर्ध्या फुटापेक्षाही जास्त लांब असलेली मिरची पण आहे प्रत्येक मिरची तशी दिसते आपल्याला म्हणजे चमत्कारच म्हणावा हा पूर्वी ह्या पिकावर खूप कोकडा होता कोकडा होता पूर्ण पानं कोकडलेले होते आपण अर्धा लिटर ड्रीप न सोडलं पानं एकदम तजेलदार दिसतं आहे फुलांची संख्यासुद्धा आहे आणि मिरच्यासुद्धा आहे हे बघा आपण इथं बघू शकतो हां हे काय मिरच्या बघू शकतो आपण फार जबरदस्त मिरच्या आहेत लांब आहेत आणि कुठल्याही प्रकारचे डाग नाही मिरचीवर म्हणजे एकंदरीत तुम्हाला या आर पी एसचा खूप फायदा झाला हो दोन तीन वर्षापासून यूज करतो अच्छा अच्छा हां आणि हे जे काही ट्रॅप लावलेले दिसत आहे तर त्याला काही कीटक वगैरे चिटकलेले आहेत हो भरपूर आहे किती दिवस झाले सर हे ट्रॅप लावून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि पाऊस पण भरपूर पडला पाऊससुद्धा भरपूर पडला तरीसुद्धा याच्यातला जो चिकटपणा आहे हा भरपूर आहे चिकटपणा सुद्धा आहे तर धन्वंतरीच्या सुद्धा फार जबरदस्त असा रिझल्ट दिसतो आहे आपल्याला तर एकंदरीत आपण सर हे जे काही धन्वंतरीचं चा आर पी एस शहात्तर आहे याच्यावर आपलं पूर्ण समाधान आहे ठीक आहे सर तर आपल्या ज्या गावामधील किंवा आपल्या परिसरातील जे शेतकरी आहेत तर ज्या शेतकरी बांधवांचं मिरची हे पीक आहे त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल त्यांच्यासाठी मी सांगतो की आर पी शर खालून एक हो। तुम्हाला विनंती राहील सर आपलं जी बॅक टूरिस्ट किट आहे धन्वंतरीची ही बॅक टुरिस्ट किट आपण ही पण याच्यासोबत ड्रिप मधून सोडावी अजून याच्यामध्ये आपल्याला निश्चितच कमी कमी दीड पट उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे फार जबरदस्त असा मिरचीचा प्लॉट या ठिकाणी दिसतोय आपण पानंही फार टवटवीत आहेत फुलंही चांगले आहेत तर धन्यवाद सर या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल